शासन मोफत आरोग्य सेवेचा दावा करत आहे, पण सांगोला तालुक्यातील घेरडी गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर नसल्यामुळे माणसांना तिथं सुविधा मिळत नाही. मला इथं इंजेक्शन मारायचं का सलाईन लावायचे? सलाईन लावायचे मला. मग काय लावतात का नाही लावतात? डॉक्टर आहेत का? नाहीत डॉक्टर, नाहीत सलाईन लावत नाहीत. मग तिथं जावा तुम्ही, उद्या या. जावा काय म्हणते ती? उद्या या, उद्या या म्हणते. डॉक्टर नाहीत म्हणते? सांगत नाहीत. मग सांगितले जायचंय आमच्यातली एक इतेवर बसले नाही, जावं म्हणते. आता डॉक्टर येत नाहीत. जे पेशंट असतील काय असतील त्यांचं म्हणजे तुम्हाला काय बोलणं वगैरे खावं लागत असेल ना, की डॉक्टर नाही तिथं आम्हाला इंजेक्शन मारत नाही, तुम्ही सलाईन देत नाही, गोळ्या देत नाही त्या, असं ह्या बाबतीत तुम्ही काय कुठं तक्रार वगैरे काय वरिष्ठांकडे केली आहे का नाही? सांगितलं की डॉक्टर इथं नेहमी पाहिजेत म्हणून. नेहमी पाहिजेत म्हणल्यावर लोक आता मग तालुक्याचे डॉक्टर टाकले, पंढरपूर तालुक्याचे डॉक्टर टाकले आपल्याला. एक दिवस 12 थांबते पण जाते. सकाळी 11 यायचं, 12 निघून जायचं, म्हणजे 1 रोज थांबायचं, जायचं. दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही, तर निवासी डॉक्टरांची सोय नाही. मग ते आपण काही मागणी वगैरे काही केली आहे का नाही कुठल्या डॉक्टरपाशी? मागणी केली आहे आपण, प्रत्येक मिटिंगला वारंवार मागणी केली आहे, लिहून दिली आहे, अर्ज दिली आहे. त्याची काय दखल कोणी घेतली नाही का? दखल म्हणजे ते वर्ण सांगते की एक डॉक्टर दिला का काय तर कारण नसतं सांगून ते लगेच बदली करून जाते. असं एक मॅडम आली ती, ती पण बदली करून गेली. आत्ता एक डॉक्टर आलेला आहे नवीन, काय अडचणीमुळं ते गैरहजर असतात का काय एवढं काय आम्ही अजून चौकशी केली नाही. जर तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष दिलं तर त्या घेरडी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या अंतर्गत असलेल्या 10 गावातील लोकांना तेथील न्याय मिळू शकतो. मी अनिल घेरडी, महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.